पहिला आपला जो श्लोक आहे मित्रांनो तो आहे वंशस्थ या वृत्तातला आणि वृद्ध चाणक्य शतकात तो घेतलेला आहे या वंशस्थ वृत्ताविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत बघा इथे वंशस्थ वृत्त हे जे आहे हे कशा प्रकारे आहे त्याचा चार्ट इथे आपण दिलेला आहे वंशस्थ वृत्तामध्ये लघुगुरूच्या गुण खुना किती असतील त्याचं लक्षण काय असेल वदंती वंशस्थ विलंब जरऊ जतो जरऊ जतौ जरऊ अशा प्रकारे हे आपल्याला केलेलं आढळतं त्याच्या खुणा काय काय आहेत कशा प्रकारे तो लघुगुरूच्या खुनात इथे केल्या जातात प्रत्येक चरणात किती अक्षर असतात अशा प्रकारे याचं विवरण इथे आपल्याला केले केलेलं आढळत मित्रांनो चला तर मग या वंशस्थ वृत्तातील पहिलं जे सुभाषित आहे ते सुभाषित आपण बघणार आहोत वंशस्थ वृत्तातील हे पहिले सुभाषित यथा कणकते पुरुष परीक्षते तथा परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा मित्रांनो वरच्या सगळ्या सुभाषितांमध्ये आता आपण बघूयात की सुभाषितांचा अनुवय कसा लावायचा आणि अर्थ कशा प्रकारे काढला गेला पाहिजे पहिली ओळख बघूया यथा चुर्भी कनकं परीक्षते निघर्षन छेदन तापताडन इथे क्रियापद काय आहेत परीक्षते परीक्षते किम परीक्षते नाम कनकं परीक्षते कनकं परीक्षते न केभ्यः परीक्ष कनकं परीक्षते चुर्भी कनकम परीक्षते, परीक्षते चौघांकडून कनकम म्हणजे सोने परीक्षते म्हणजे निरीक्षण केलं जातं परीक्षा घेतली जाते कोण आहेत बरं चौघ किंवा काय आहेत हे त्याप्रमाणे आपण बघूया निघर्षण छेदन ताप ताडन च कनकम परीक्षते यथा ज्याप्रमाणे आता संस्कृत सुभाषितामध्ये एक असा संकेत आहे की वरील ओळीमध्ये एक तत्व सांगितलं जातं आणि ते तत्व पटवून देण्यासाठी खाली एक उदाहरण दिलं जातं अशा एका उदाहरणाद्वारे ते सगळं ते तत्व जे आहे ते आपल्याला समजून सांगितलेलं आहे इथे बघा काय केलेलं आहे यथा कनकम निघर्षण छेदन ताप इति चतुर्भिः परीक्षते ज्याप्रमाणे कनकम म्हणजे सुवर्ण सोने निघर्षण म्हणजे घासले जाणे छेदन म्हणजे कापले जाणे ताप म्हणजे तापवले जाणे आणि ताड नाही म्हणजे ठोकण्याच्या द्वारे घासले जाणे कापले जाणे तापवले जाणे आणि ठोकले जाणे या चारहींकडून कशाची परीक्षा घेतली जाते तर सोन्याची परीक्षा घेतली जाते सुवर्ण हा धातू जो आहे याची परीक्षा घेतली जाते की सुवर्ण खरंच किती प्युअर ज्याला आपण म्हणतो किती शुद्ध आहे अशा या चौघांद्वारे त्याची परीक्षा घेतली जाते तथा त्याचप्रमाणे प्रमाणे चतुर्भी पुरुष परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा तथा पुरुष चतुर्भिः परीक्षते कथं परीक्षते श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा चतुर्भिः पुरुषः परीक्षते अशाच प्रकारे पुरुषः परीक्षते पुरुषाची सुद्धा परीक्षा घेतली जाते कशा घेतली जाते किंवा कशाने घेतली जाते श्रुतेन ज्ञान जो आहे त्याने शिलेन वागणूक किंवा चरित्र गुणेन गुणाने आणि कर्मणा म्हणजे कृतीने म्हणजे पुरुषाची परीक्षा ज्ञान वागणूक गुण आणि कृती या चौघांच्या द्वारे पुरुषाची परीक्षा घेतली जाते अशा प्रकारे हे पहिलं ज्ञान देणार वंशस्थ वृत्तातील हे सुभाषित आपण इथे बघितलेलं आहे आता या सुभाषितामध्ये कसा अनुवय आपण लावलेला आहे बघा यथा कनकम निघर्षण छेदन चतुर्भिः परीक्षते तथा पुरुष श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इथे चतुर्भी परीक्षते अशा प्रकारे याचा अनुवय आपण इथे लावलेला आहे